राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाच्या आमदारांबद्दल एक मोठा दावा केलाय. या दाव्याच्या माध्यमातून ते नेमके काय म्हणतात पाहूया. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटातील आमदारांबाबत मोठा दावा केलाय. शिवसेनेचे 40 आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन बसले. त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन केली. परंतु या आमदारांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच शिवसेनेचे 13 खासदार शिंदे गटात आहेत. त्यांच्यापैकी काही खासदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलंय. खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्यांची नाराजी प्रसार माध्यमांसमोर नुकतीच मांडली आहे. तेव्हापासून मात्र विविध राजकीय चर्चांना मोठं उधाण आलंय. कीर्तिकर म्हणाले, शिंदे गटातील खासदारांना एनडीएत भाजपाकडून सापत्न वागणूक मिळतीये, त्यामुळे आता हळूहळू शिंदे गटातले इतर नेते सुद्धा बोलू लागतील अशी चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी एका भाषणादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार परतण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला. आव्हाड म्हणाले, आमदार बालाजी किणीकर मातोश्रीवर परतण्याचा प्रयत्न करतात. मी आज या मंचावरून सांगतो, बालाजी किणीकर तुम्ही आता बॅकपॅक करा, तुम्हाला घरी जायचंय. आव्हाड म्हणाले, मला माहितीये, मी या मंचावरून सांगतोय, बालाजी किणीकर इकडे तिकडे बोलत फिरतायत की मला काहीही करून कसंही करून मातोश्रीवर परतण्या, त्यामुळे आता बॅकपॅक करायला घ्या. बालाजी किणीकर, मैं आज इस मंच से कहता हूं, बैकपैक कर लो, तुमको घर जाना है. और मैं जानता हूं और इस बड़ी मंच से बताता हूं कि बालाजी किणीकर यहां वहां बात कर रहा है कि मुझे कैसे भी करके मातोश्री ले जाओ. काय म्हणाले गजानन कीर्तिकर नेमकं पाहूयात. भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची खंत व्यक्त करत शिवसेना शिंदे गट खासदार गजानन कीर्तिकर यांनी आमची कामं होत नसल्याची तक्रारही केली आहे. आमची शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील म्हणजेच एनडीएतला एक घटक पक्ष असून तसा दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे अशी मागणी कीर्तिकर यांनी यावेळी मांडली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात 22 जागा शिवसेनेच्या आहेत, त्या शिवसेनेलाच मिळायला हव्यात असंही कीर्तिकर यांनी स्पष्ट केलंय. आम्ही शिंदेच्या बरोबर शिवसेनेत आल्यामुळे आम्ही जे खासदार आहोत 13, आम्ही तिकडच्या एनडीए पक्षाचे घटक आहोत, एनडीएचे घटक आहोत आम्ही. याच्यापूर्वी होतो त्यावेळेला आम्ही घटक पक्ष नव्हता एनडीएचा, जेव्हा आम्ही अगोदर होतो तेव्हा. आता हे जर असेल आमचं तर त्या पद्धतीने आमची कामं झाली पाहिजेत, घटक पक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे असा आमचा मुद्दा होता. मनाय दिला जात का? देत नाही असं आमचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे सापत्य वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे. लोकसभेसाठी 22 जागांवर दावा करणार का? 22 तर आहेत, दावा कशाला करायला पाहिजे. 19 आम्ही शिवसेना आणि बीजेपी एकत्र लढलो आणि त्यावेळेला वाटप झालं. 26 बीजेपीचे त्यांचे 3 पडले, 23 आले, 18 शिवसेनेचे, 22 शिवसेनेचे, त्यातले 18 आले, 4 पडले, तेच राहणार. शिंदे गटाची तयारी आहे, तयारी झाली आहे ना. सुरुवात एवढं मोठं सरकार बनवलं.